चारशे पारचा नारा, प्रचंड मोठं कॅम्पेनिंग, मोदींची गॅरंटी, असं बरंच काही असताना लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून 32 जागा दूर राहिलेल्या भाजपाला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकच नव्हे तर अगदी स्वतःच्या कंपनीतूनही भाजपाला सुनावलं जातंय. महाराष्ट्राचा विचार केला तर खरंच भाजपचं राजकारण, पक्ष फोडाफोडी यासारख्या गोष्टींमुळे अस्वस्थता निर्माण होऊन अशी वेळ आली का? याबद्दल भाजपने आपल्या राजकीय भविष्यासाठी विचार करणं गरजेचं आहे का? असो, नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपबद्दल निरनिराळ्या माध्यमातून निघत असलेले सूर आणि त्याचा परिणाम याबद्दल जाणून घेऊया. लोकसभेतील बहुमत गमावून भाजपाने NDA घटक पक्षांच्या सहाय्याने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली असली तरी या सरकारची भिस्त खास करून TDP चंद्राबाबू नायडू आणि JDU नितीश कुमार यांच्यावर असणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजप लवकरच लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचाही आढावा घेणार आहे. तसेच देशपातळीवर पक्ष संघटनेला पुन्हा तरतरी आणण्यासाठीचे कृती कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. आगामी राजकीय धोरण, त्या संदर्भातल्या बैठका, हे सगळं काही सुरू असताना दुसरीकडे भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी भाजपाला दिलेल्या कानपिचक्या चर्चेचे कारण ठरले. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचारावरून त्यांनी एक प्रकारे सावधगिरीचा इशाराच भाजपाला दिलाय. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे अशी अपेक्षा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. मणिपूरबद्दलही त्यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. आता भाजप त्यांचं वक्तव्य म्हणा अथवा सल्ला याला किती गंभीरपणे घेतं हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पण ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना आणखी एका बाजूने भाजपला आरसा दाखवण्याचं काम करण्यात आलंय, ते म्हणजे संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून. या मासिकामधून भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीबद्दल लेख प्रसिद्ध झालाय. यात भाजपचं महाराष्ट्रातील कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांचे भाजप प्रवेश यामुळे भाजपला धक्का बसला असा उल्लेख केलाय. RSSचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेक पुस्तके लिहिलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलंय. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले. महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या, जसे की भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतलं गेलं. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली. लोकसभेच्या 2019 निवडणुकीच्या तुलनेत 2024 महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता म्हटले की भाजपने अशा काँग्रेस नेत्यांचा पक्षात समावेश केला, यामुळे RSS समर्थक खूप दुखावले गेले. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसलाय. भाजप आणि शिंदे सेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज काय होती असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आलाय. आता असं करून खरंच भाजपने आपली किंमत कमी केली का? महाराष्ट्रातील अनावश्यक हात मिळवणी भाजपच्या अंगलट आली आहे का? पक्षीय पातळीवर पराभवाचा आढावा घेत असताना भाजप या सगळ्यांचा विचार करणार यात शंका नाही, परंतु त्यातून जे काही साध्य होईल ते आगामी विधानसभा म्हणा किंवा राजकीय भविष्यासाठी पक्षासाठी किती परिणामकारक असेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.